अस्मिता इकडे ना। काय इकडे थोड काम होत। सांगा। बस ना। काय बस तर बोल। तुला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा होता। काय तुला काय वाटतं का कशाबद्दल मुलगा श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ दोघांपैकी कोण भारी? प्रश्न विचारायचं काय त्यात? मुलगी श्रेष्ठ मला वाटलं असत तू मुलगी म्हणून तू मुलगी श्रेष्ठ म्हणते किंवा मुलगी भारी म्हणते। नाही मी मुलगी आहे म्हणून नाही म्हणत, खरंच मुलगी श्रेष्ठ आहे। नाही मला तरी वाटतंय मुलगा श्रेष्ठ। कशामुळं? मुलं ताकदवान असतात, जिद्दी असतात, चिकाटी असतात, मेहनत करण्याची तयारी असते त्यांची आणि हुशार असतात। त्याच्यामुळं हुशार मुलं असतात। आता 8-10 दिवसाखाली रिझल्ट कशाचा लागला माहितीये का तुम्हाला? नीटचा। त्या नेटच्या रिझल्ट मध्ये टॉपर कोण आहे? मुलगा आहे का? हा मुलगीच आहे ना। हो बाबा। त्याच्यानंतर आतापर्यंत जेवढ्या युपीएससी एमपीएससी च्या एक्झाम झाल्यात त्यात कधी पाहिलं का तुम्ही मुलगा टॉपर आहे म्हणून? तिथं पण मुलगीच टॉपर आहे ना। हो। आणि 10वी 12वी ते तर जाऊ द्या, ते हाय लेवलचं झालं। 10वी 12वी परीक्षेमध्ये तुमच्या वर्गात सांगा माझ्या वर्गात सांगा मुलीच टॉपर होत्या का नाही? आणि आता पण 10वी 12वी 8वी 9वी पहिली ते अरे हो बाबा हो हो भांडू नको चुकलं माझं। भांडायचं काय लगे ते जे आहे ते खरं मी बोलायले। हा भांडायचं काय लगे याच्यानंतर असे प्रश्नच विचारायला पाहिजे तुम्ही। हो चुकलं माझं। तुम्ही पण समजू नका की आम्ही भांडतोय म्हणून, भांडत नाहीत। मुलगा श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ हा खरं तर वादविवादाचा किंवा भांडण्याचा विषयच नाही। या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शेवटी नक्की द्या मात्र की मुलगा श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ आणि कशामुळं ते सांगा जर जमलं तर। तुम्ही आता हिच्याकडून तर ऐकलंच आहे की आपण नेहमी बघतो आतापर्यंत मागच्या 4-5 वर्षांमध्ये माझ्या तरी बघण्यात आलं ते जे युपीएससीची एक्झाम झाले आणि 10वी 12वीच्या ज्या एक्झाम होतात आता मागे 8-10 दिवसापूर्वी जे नीटचा रिझल्ट लागला तर मुलीच टॉपर आहेत। तरीही त्यांना एवढी बंधनं असतात, संध्याकाळी 7 घरात पाहिजे, एकटीनं बाहेर जायला नको, ट्युशन्स तेवढ्या लांब ट्युशन्सला कशाला पाठवायचं, तिला इथं जवळ तर इथं लावा। कारण की तिथं मुलं चांगले नसतात ना, त्या घरातल्या लोकांनी सांगायला पाहिजे ना मुलाची नजर तू बाबा नजर तुझी खराब आहे, तुझी नजर हे करते, मुलीला नको बाई तू 7 घराच्या बाहेर। असा दोषारोपी तुम्ही सगळ्या मुलांवर देऊ नका। सगळी मुलं काही नसते आणि सगळ्या मुलींवर तुम्ही कसं म्हणता म्हणजे मुलगा श्रेष्ठ आहे? मग तसंच सांगायला नाही मी आतापर्यंत जे पाहते मुलं त्यांचं सांगते ना। खरं तर मुलगा चांगला की मुलगी चांगली या गोष्टीची सुरुवात आपल्या घरातूनच होते की आपल्या वंशाला दिवा मुलगा पाहिजे या गोष्टीपासून आपण सुरुवात करतो की मुलगा किंवा मुलगी दोघांमध्ये चांगलं कोण। मुलगा जरी वंशाचा दिवा असेल तरी मुलगी सुद्धा पंती आहे, तिच्याही पंतीचा प्रकाश होतोय। मुलगी शिकली आणि प्रगती झाली उगच नाही म्हणत, एक मुलगी शिकली म्हणजे दोन घराची प्रगती होणार आहे, कुळाचा ती उद्धार करते आणि मुलगा शिकला तर एकाच घरात राहते। तरी पण तुम्ही म्हणता मुलगा श्रेष्ठ। नाही हो तुमच्या गोष्टीला मी अग्री झालो, मी चुकलं माझं मी मान्य करतो म्हटलं ना। असं का? आणि एवढंच नाही तर आतापर्यंत जे खेड्यामध्ये वगैरे म्हणजे मुलगी जन्माला यायच्या अगोदरपासून तिला म्हणजे तुम्ही तिचं दोहळे जेवण कार्यक्रम माहितीये ना तुम्हाला? हो। कुठं बघितलं काय तुम्ही? त्यातच सांगायले तुम्हाला। तर त्या दोहळे जेवणामध्ये तिथं एक गेम खेळला जातो, पेढा पाहिजे की बर्फी पाहिजे, पेढा आणि जिलेबी। तर ते वाटीमध्ये वाटी खाली ठेवतात आणि एकदा कदाचित त्या मुलींनी पेढा काढला तर इतके घरचे खुश होतात की पाहायचं कामच नाही की जसं काय त्यांना एखादा रिवॉर्ड अवॉर्ड भेटलाय अशी त्यांची फिलिंग असती। आणि तेच जर त्या मुलींनी आता तिला तर काय माहिती खाली काय काय नाही चुकून त्या खालचं ती जिलबी निघाली तर असे तर तोंड पाडून बघतात तिच्याकडे काय सगळ्यांचे चेहरे पडणार, मुलगीच झाली जशी काय जमा होता त्यांच्याकडे आणि ती आणि त्या बाईनी पण जिनी काढलाय तिने एखादा गुन्हा केलाय का काय असं इतक्या वाईट नजरेने तिच्याकडे बघणार। म्हणजे मुलगी तुम्हाला मुलगी तुमच्या घरात सून म्हणून पाहिजे, तुमच्या म्हणजे लेकाला बायको पाहिजे। खरं तर मध्यंतरी बऱ्याच ठिकाणी सुळसुळार झाला होता लिंग चाचणी जे काही प्रकार व्हायचे तर गर्भामध्येच लिंग निदान करून
जाकळ्या जन्माला येण्याच्या अगोदर गर्भामध्येच खुडल्या जायच्या आणि मुलांचं आणि मुलीचं जे जन्मोत्तर प्रमाण आहे ते फार विसंगत झालं होतं. बऱ्याच ठिकाणी तर तब्बल 800-820 इतक्या खालावलं होतं ते प्रमाण, परंतु शासनाने कठोर पावलं उचलून त्या जी चाचण्या वगैरे होण्याचं प्रमाण बरंच काही बंद झालं त्या शासनाच्या विधायक निर्णयामुळं. आणि आज आपण पाहू शकतो की मुलगा आणि मुलगी जन्म प्रमाण बऱ्यापैकी सुधारलेलं आहे. बऱ्यापैकी काय आपल्याच याच्यामध्ये 1000 मुलांमागे 950-960 असं प्रमाण काही ठिकाणी आहे, बऱ्याच ठिकाणी तर कमीच आहे. तर उद्या चलून बऱ्याच मुलांना बायको भेटणार नाही, कारण की बरेच जण म्हणतात मॅडम आमचा मुलगा आहे, तुमच्याकडे एखादी मुलगी असली तर पहा म्हणतात, काय तुम्हाला पण म्हणतच असतील. मग त्याच्या आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगू इच्छितो की मुलगी असणं हे काही वाईट नाही, आनंदाची गोष्ट आहे ती. आज माझी पत्नी माझ्या बरोबरीने माझ्या खांद्याला खांदा लावून नोकरी करत आहे, माझ्या मी ज्या हुद्द्यावर आहे त्याच हुद्द्यावर काम करत आहे, जे वेतन मी मिळवतो तेच वेतन ती मिळवत आहे, आणि माझ्या संसारासाठी मी जेवढी मदत करतोय तेवढीच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मदत तिने करते. तर मुलीच्या जन्माचं स्वागत आपण का नाही करायचं? अजूनही फार कमी ठिकाणी बघितलंय मी की मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव आपण साजरा करतो. पहिल्यांदा मी ऐकायचो की मुलगा झाला तर हत्तीवरून गावामध्ये साखर वाटली जायची म्हणे, पण अजून कुठं असं फार मोठ्या प्रमाणामध्ये बघण्यात आलं नाही की मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव कुठं साजरा केला जात असेल. बऱ्याच ठिकाणी होतही आहे आणि निश्चितच स्वागतार्ह बाब आहे ती. त्या सर्व पालकांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं मी अभिनंदन करू इच्छितो की जे मुलीच्या जन्माचा उत्साह मोठ्या आनंदामध्ये साजरा करतात. आणि आमच्या दोघांना बऱ्याचशा तुमच्या कमेंट बऱ्याच कमेंट मधून विचारलं जातं की तुम्हाला मुलगा नाहीये का सर मॅडम, तर खरंच या गोष्टीचा विचार आम्ही तरी कधी केला नव्हता आणि करणार पण नाही, कारण की आम्ही दोघं पण एकाच मताचे आहेत, मुलगी का आणि मुलगा का यामध्ये आम्ही कधीच भेदभाव केला नाही आणि करणार पण नाही. खरं सांगायचं तर मी मुलगा आहे, परंतु मी माझ्या नोकरीच्या निमित्ताने माझ्या गावापासून 100 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर राहतोय. माझ्या घरच्यांना माझी फार काही मदत होत नाही. सेम हेअर ही मुलगी असूनही तिच्या आई वडिलांसाठी जे करू शकते तेवढं मी करू शकतोय, मग का मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेद करायचा तुम्ही? कारण की आज तुमचेच म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे जॉब वगैरे लागले अमेरिकेत जातात, मुलगा जातो मुलगी जाते. पहिले म्हणत होतात मुलगी म्हणजे लग्न केले की ते परक्याचं धन, आता तसं राहिलं नाही ना, मुलग्याला पण जॉबच्या ठिकाणी मुलगा पण जातो, मग सेमच आहे ना मुलगा आणि मुलगी, त्यामुळे फरक करूच नका. आणि तुमच्या कमेंटचं उत्तर आता तुम्हाला आम्ही देतो. तुमच्याचे कमेंट की मॅडम तुम्हाला मुलगा आहे का? नाही, आम्हाला दोन मुले आहेत आणि त्याच्यामध्ये अत्यंत समाधानी आनंदी सुखी आहोत आम्ही आणि गर्व आहे आम्हाला आमच्या दोन मुली आहेत आम्हाला. आणि हे सांगू इच्छितो की ज्यांना मुली आहेत तेही आनंदी राहा, आपल्या मुलींना चांगलं शिक्षण द्या, आमच्या अस्मितासारखी मजबूत बनवा तिला आणि ती परत तुमचं नाव करेल यात काही शंका नाही. या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण आज राष्ट्रीय बालिका दिवस, आमच्या मुली आहेत त्यांच्यासोबत आम्ही आनंदाने आजचा दिवस साजरा करतोय. ज्यांना मुली आहेत तेही तुमच्या मुलींसोबत आनंदाने दिवस साजरा करा. आणि मुलगी आहे ही गोष्ट तुम्ही कमीपणाची नक्कीच मानू नका, त्यामध्ये कमी समजण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही. एक युवा कवी आहेत मापारी, त्यांच्या दोन ओळी या ठिकाणी मला आठवतात. माझं पुण्यही विधात्या पाप कर, पण मला एका मुलीचा बाप कर. खरंच मुलगी असणं याच्यासारखं भाग्याचं कुठलं दुसरं हे नाही, लक्षण नाही. अस्मिता म्हणत होती मगाशी की मुलगा भाग्याने होत असेल तर मुलगी सौभाग्याने होती, आणि खरंच हे अत्यंत खरी गोष्ट आहे. खरंच आहे ना, मग मुलगा प्रत्येक म्हणजे आम्हाला भाग्याने मुलगा झाला असं गर्वाने सांगतात. म्हणजे माझ्या बाबतीत बी भरपूर अशा ठिकाणी घडलंय, मॅडम आम्हाला मुलं आहेत, तुम्हाला मुलीच आहेत का? हो बाबा आम्हाला मुली आहेत, पण त्याचा गर्व आहे. चला तर आजच्या प्रसंगी आम्ही तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेद करू नका. मुला एवढंच, मुलीलाही प्रेम करा, प्राधान्य द्या, शिक्षण द्या, आणि उद्या ती नक्कीच तुमचं नावलौकिक करेल आम्हाला विश्वास आहे, तुम्ही पण ठेवा. चला बाय, भेटू.